छत्रपतींचा विचार म्हणजे आज ऐतिहासिक कोरेगाव भीमानगरीमध्ये धर्मबंध पंढरीत श्री क्षेत्र वडू बुद्रुक चौकामध्ये राज्याचे नेते अजित पवार यांनी जे छत्रपती शंभूराजांविषयी बेताल वक्तव्य केलं होतं की शंभूराजे धर्मवीर नाहीत, त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिंदेगड शिवसेना यांच्या वतीनं आणि समस्त शंभूभक्तांच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध आणि जोडेमार आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. समस्त शंभूभक्तांच्या वतीनं त्यांना एक चेतावणी आहे की जर दादांनी या ठिकाणी समाधीस्थळी जर येऊन माफी नाही मागितली, लोटंगण नाही घातलं, तर समस्त शंभू भक्तांचा रोष त्यांना पूर्ण राज्यभर ओढावा लागणार आहे. या आंदोलन व्यापक स्वरूपात होऊन राजीनामा देत नाही दिला तर त्या ठिकाणी सडेतोड उत्तर दिलं जाईल. अजित पवार ठिकाणी आत्मबलेश करायचा संमतच नाही, त्यांनी लोटंगण घातलं तरी ते कमी नाहीये, कारण त्या धर्मासाठी शंभूराजांनी काय केलंय हे फक्त शंभूराजांचे त्या ठिकाणी पुस्तकं वाचा तुम्ही, इतिहास वाचा, त्यामुळे कळेल तुम्हाला. तुम्हाला जर त्याचं काही देणं घेणंच नाही, त्याचा लोकटक करायची आणि प्रसिद्धी मिळवायची त्या पलीकडे अजित पवारांचा काही हेतू नाहीये. त्यांनी स्वराज्य रक्षक असं नाव म्हणावं असं म्हटलेलं हे बघा, प्रत्येक मावळा हा स्वराज्य रक्षक होता, आमचा त्यासाठी कुठलाही द्वेष नाहीये, परंतु प्रत्येक मावळा त्या ठिकाणी स्वराज्याचं रक्षण करत होता, परंतु यात काहीतरी वेगळी वक्तव्य करायची आणि समाजामध्ये तेढ निर्माण करायची त्याच्यापेक्षा वेगळी भूमिका अजित पवार सांगत नाहीत. कधी लोकनेते बाबूराव पाचरणे साहेब यांनी ही व्यापक संकल्पना 2018 साली मांडली, त्यांच्या निधनानंतर सरकार पडलं आणि सरकार पडल्यानंतर एक चांगली बातमी आली की 290 कोटी आराखडा आदरणीय फडणवीस आणि शिंदे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. कुणी किती काय वक्तव्य केली तरी शंभू राजांचं प्रत्येक शंभू भक्ताला आणि नेत्यांना त्या ठिकाणी कदर आहे, त्यामुळे तो आराखडा 100% जागतिक स्तरावरती एक त्याचं नाव निघेल अशा पद्धतीचा होणार आहे. आमच्या शंभूराजांनी धर्म सोडायचा.